पदांवर कारवाईसाठी ठाणे ग्रामीण काँग्रेस 1,00,000 पोस्टकार्ड पंतप्रधानांना पाठवणार, दयानंद चोरगे। भिवंडीत जय भारत सत्याग्रह नियोजन बैठक संपन्न। अदानी यांनी 20,000 कोटी आणले कुठून याचा हिशोब मागण्यासाठी व काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी काँग्रेसने देशपातळीवर सत्याग्रह आंदोलन हाती घेतले असून ठाणे ग्रामीण काँग्रेस जय भारत सत्याग्रह यशस्वी करण्यासाठी सज्ज झाली असून या आंदोलनाबरोबरच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अदानी विरोधात 1,00,000 पोस्टकार्ड पाठवण्यात येणार असल्याचे ठाणे ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष दयानंद चोरगे यांनी सांगितले। शुक्रवार दिनांक 7 एप्रिल 2023 रोजी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय सोनाळा येथे जय भारत सत्याग्रह नियोजन बैठक आयोजित केली होती, त्यावेळी दयानंद चोरगे यांनी ही माहिती दिली। बैठकीस जिल्हा प्रभारी तथा मुंबईचे माजी उपमहापौर राजेश शर्मा, सहप्रभारी निलेश पेंडारी यांच्यासह शापूर तालुका अध्यक्ष महेश तनके, भिवंडी ग्रामीण अध्यक्ष विजय पाटील, मुरपाड तालुका अध्यक्ष चेतनसिंह पवार, बदलापूर शहर अध्यक्ष संजय जाधव, कल्याण ग्रामीण अध्यक्ष सोमनाथ मिरकुटे उपस्थित होते। यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तुकाराम गायकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यानंतर जिल्हा परिषद गटात व प्रभागात चौक सभा घेणे, सत्याग्रह सभा व जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करणे व ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व ब्लॉकमधून अदानी यांनी केलेल्या गैरव्यवहार विरोधात पंतप्रधान मोदी यांना 1,00,000 पत्रे पाठवणे यावर चर्चा करण्यात आली। बैठकीस ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, फ्रंटल सेल व विभागाचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश तनके यांनी तर आभार प्रदर्शन विजय पाटील यांनी मानले। ब्युरो रिपोर्ट, लोखंड वृत्तवाहिनी। जे पंचायत राज आहेत तरी पण अमृत जल योजना ही पंतप्रधानांची जी संकल्पना असून भिवंडीमधील नागरिकांना पाणी नाही भेटत सर, खूप ठिकाणी पिण्याचं वगैरे पाणी नाही भेटत, तर काय सांगाल? खरं तर आता हे जो देशावर जो बेरोजगारचं जो संकट आलेलं आहे आणि या संकटाला जर खरं मात करायचा असेल तर ह्या दृष्टिकोनातूनच ही आम्ही बैठक आदरणीय आमचे प्रभारी राजेशजी शर्मा आणि सहप्रभारी आमचे निलेशजी पेंडारी यांची उपस्थितीमध्ये झाली। जो आता जो देशावर जो म्हणजे जवळपास एवढे संकट आहे ना, आणि आज आपण बघतोच हे वर्ष, मला वाटतं एक दीड महिना आपण बघतो का आज मराठवाड्यामध्ये पाऊस पडतो तर उद्या कोकणामध्ये पाऊस पडतो तर विदर्भामध्ये पाऊस पडतो। आता खरं तर शेतकरी संकटावर आलेले आहेत आणि हे सर्व असताना आज लाखो करोडो रुपये हे भारतीय जनता पार्टी सरकार या अदानीचं कर्ज माफ करतो आणि त्या दृष्टिकोनातून आजही आम्ही आमचे आदरणीय या प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पाटोले यांच्या आदेशाने आज आम्ही इथे बैठक आयोजित केली। या बैठकीमध्ये आम्ही जवळपास या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये आणि संपूर्ण या ठाणे ग्रामीणमध्ये 1,00,000 पर्यंत आम्ही पत्रक पोस्ट पंतप्रधानांना पाठवणार आहेत या 21-22 तारखेपर्यंत आणि आम्ही त्यांना विचारणार आहोत पंतप्रधान साहेब मोदीजी तुम्ही कसे आहात आणि तुम्ही अडाणीचा काय करणार आहेत, अशा पद्धतीनं आम्ही त्यांना ही पोस्ट आम्ही या ठाणे ग्रामीणमधून या संपूर्ण योगी लोकसभा मतदारसंघामधून पोस्ट पाठवणार। खरं तर आदरणीय राहुल गांधी हे सर्वसामान्यांसाठी आवाज उठवतात, त्यांची परिस्थिती आज तुम्ही सर्वांनी बघितलेली, ते 8 वर्षे त्यांनी निवडणूक लढवायची नाही, 2 वर्षे त्यांना सजा, हे म्हणजे खरं तर या देशावर लोकशाही आहे की नाही हे तुम्हाला जनतेला काही सांगायची आवश्यकता नाही, इथं तर खरी हुकूमशाहीच आहे। आणि हाच विषय राहुलजींनी मांडला की या भारत देशामध्ये नक्की लोकशाही आहे का हुकूमशाही आहे, हे काही चुकीचं वाक्य नव्हतं। आणि या दृष्टिकोनातून खरं तर आम्ही ही आज बैठक झाली। आज आम्ही आदरणीय राहुलजी गांधी यांनी 5 महिने भारत जोडो अभियान जो केला, लाखोच्या संख्येने लोक प्रतिसाद त्यांना मिळणार। आजची मीटिंग ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष माननीय दयानंद चोरगेजी यांच्या अध्यक्षाखाली झालेली आहे। प्रत्येक जिल्हा परिषद आणि प्रत्येक प्रभाग समितीमध्ये अडाणीच्या विरोधात आणि पंतप्रधान मोदीचा ज्यांच्याबरोबर जे समन्वय आहे, संलग्न आहे, त्याच्या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते सगळे ठिकाणी सभा घेऊन
लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करतील. प्रत्येक जिल्हा परिषद आणि प्रत्येक जे आपले शहरी भाग आहेत प्रभागामध्ये आणि मोठ्या प्रमाणात हे नुक्कड सभा ठाणा ग्रामीणमध्ये होते आणि किमान 1,00,000 पोस्टकार्ड पंतप्रधानांना पाठवण्यात येईल, ज्याच्यामध्ये हे विचारण्यात येईल की अडानी जी कारवाई कब होती, जे आय सी सीने मला कार्यक्रम दिलेला आहे. त्याच्यानंतर जिल्हा कलेक्टर जे आहेत 15 ते 20 मध्ये जिल्हा अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली चोरगेजी यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा प्रदर्शन, त्याच्यामध्ये केंद्रीय पदाधिकारी प्रदेश पदाधिकारी ते सगळे थानाच्या कलेक्टरीमध्ये होईल आणि त्याच्यानंतर प्रियंकाजी किंवा राहुलजी किंवा खरगेजी त्यांच्या अध्यक्षताखाली एक मोठा 1,00,000 लोकांच्या उपोषण महाराष्ट्रात या महिन्याच्या अंतमध्ये येणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा थाना ग्रामीण मोठ्या प्रमाणात सहभाग होईल. आज आमच्या जे संघर्षाचा विषय आहे राहुलजींच्या सन्मानमध्ये थाना ग्रामीण मैदानमध्ये हे आपण चोरगे यांनी नेतृत्वाखाली गेलं आणि आम्हाला विश्वास आहे की आजच्या जे मीटिंगचा रिस्पॉन्स आहे त्या रिस्पॉन्सला विचारात घेता वी विल सक्सीड इन कमिंग इलेक्शन. जे येणारी निवडणूक आहे त्याच्यामध्ये नक्की आम्ही 100% विजयी. आज जी ठाणे ग्रामीणची मीटिंग झाली, ठाणे ग्रामीण अतिशय उत्कृष्टपणे काम करत आहे. अध्यक्ष दयानंद चोरगेजी यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे जो संच उभा आहे कार्यकर्त्यांचा, हा नुसताच फोटोसाठी नाही तर लढणारा संच आहे. आणि जे आता संकट आलेलं आहे जे फक्त राहुल गांधींवर नाही, हे संकट देशावर आहे. कारण का गांधी फॅमिली नेहमी देशासाठीच लढलेली आहे. तर प्रत्येक घटकासाठी लढताना राहुलजींना अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर तो न्याय आपल्याला देशाला मिळून द्यायचा आहे. आणि हा जिल्हा जो नेहमी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला आहे, तो यावेळेला चोरगेजींच्या आमच्या शर्मांच्या नेतृत्वाखाली परत एकदा आम्ही उभे राहूया आणि लोकांनाही पटवून द्यायचं आहे. काही लढाई राहुलजींची नाही आहे, ही लढाई काँग्रेसची नाही आहे, ही लढाई सर्वसामान्य भारतीयांची आहे. आपल्याला होणार आपल्यासाठी राहुलजींनी लोकसभेमध्ये जे प्रश्न केलेत, त्या करोडो रुपये लाखो करोडो जे तुम्ही कर्ज माफ केलेले आहे त्या कर्जाबद्दल काय, उद्योगपत्यांनी कर्ज केलं का ते परदेशात जातात आणि आमच्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं का त्यांनी आत्महत्या करायची, हे या सरकारचं धोरण आहे. आणि ह्या धोरणाविरुद्ध राहुलजी लढतायत. तर अशा नेत्याला अशा गांधीला परत एकदा या देशाला त्याच सक्षम गांधीची गरज आहे. आणि तेच गांधी आहेत, तेच राहुलजी आहेत, तेच बापूजींचे वारस आहेत. अशा गांधीजींबरोबर, अशा गांधी परिवाराबरोबर, अशा काँग्रेसबरोबर हा देश सदैव उभा राहिला आहे आणि उभा राहणार याचा आम्हाला विश्वास आहे. आणि लढाई आम्ही यशस्वी करणार.